बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय. मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचयातील 2 तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या 2 मित्रांना अटक केली आहे. बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. भूमिका असं या तरुणीचं नाव आहे. तो 2 दिवसापूर्वी भूमिकानं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या 2 मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलवलं होतं. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिकानं पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचं औषध टाकलं, त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीला भूमिकेच्या मित्रानं बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्यानं तिच्या पालकांनी भूमिकाशी संपर्क साधला. त्यावेळी तुमची मुलगी अति मद्यपान करून पडल्याचं भूमिकाने सांगितलं. पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलंय. याबाबत तिनं तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण, साताऱ्याहून आलेला शिवम राजे 22 वर्ष आणि संतोष रुपवते 40 वर्ष अशा तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत तिघांनाही बेड्या ठोकल्यात. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या 4 ते 5 तारखेच्या दरम्यान एका ठिकाणी वाढदिवसानिमित्त एक महिलेने पार्टी ठेवली होती. त्यामध्ये तिची मैत्रीण आणि 2 पुरुष या त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला हजर होते. हजर असताना त्यांनी केक कापल्यानंतर मद्यप्राशन वगैरे करून त्या मैत्रिणीला आमंत्रित केलं होतं. तिच्याबरोबर त्या नशेचा गैरफायदा घेऊन त्यातील त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला आणि कोणी केला हे तिला सांगता येत नाही. कारण तिला त्या गुंगीमध्ये होती. एकतर तिला दिलेल्या गुंगीचं औषध असेल किंवा दारूचे नशेत असेल. त्याच्यामध्ये ते सर्व जे आरोपी आहेत 3 आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आम्ही पुढचा तपास करत आहोत. त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. पुढील सखोल तपास आमच्या महिला पोलीस निरीक्षक अनु शर्मा व पोलीस निरीक्षक गुन्हे गज्जल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली सहजाचा तपास सुरू आहे.